नमस्कार, राम बंधू पाकशाला मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सोबत मास्टर रेसिपी आहेच. तर या पाकशाळेमध्ये आपण राम बंधूचे जेवढे प्रॉडक्ट्स आहेत तर त्यापासून काय काय इनोव्हेटिव्ह आणि पटकन होतं असं सगळे पदार्थ दाखवत असतो. आणि आजचा जो प्रकार आहे तो चकलीचा प्रकार आहे. तर अशा पद्धतीची ही चकली भाजणी अशा पॅकेट्समध्ये येते, अर्धा किलो आणि एक किलोच्या. यामध्ये काही नाही, पाणी उकळायचं आहे, प्रमाण दिलेलं आहे, त्या प्रमाणात पाणी उकळून त्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल किंवा चव एखादी वेळा तेवढा पदार्थ घालायचा, भाजणी घालायची, 5 मिनटं रेस्टिंग पिरियड द्यायचा आणि चकल्या तयार. अर्धा किलोला साधारण या चमच्यानी 2 चमचे तेल, गरम केलेलं असेल तर उत्तम. आणि हे पहिले एकजीव करायचं. आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगतो की अर्धा किलो जर आपण चकलीची भाजणी घेतली तर 250 ते 300 ml गरम केलेलं पाणी घालायचं. पाणी गरम असल्यामुळे लाकडाच्या पळीचा वापर करावा आणि नंतर मळून घेऊ आपण. मी माला आवडते म्हणून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यात घालतो आहे. आणि चकलीचा जो साचा आहे तो आजकाल पितळेचाही मिळतो, हा लाकडाचा, हा माझ्या आईचा आहे. आईने म्हणजे आईने तेव्हा घेतलेला होता, तो अजूनही मी वापरतो. याला एक थोडंसं फक्त तेल लावून घ्यायचं. नेहमी साच्यामध्ये जेवढं पीठ मावतं तेवढा हा एक संद गोळा करून टाकावा. ज्यावर चकली पाडतो त्यावर असं तेल लावायचं. मंद आचेवर चकली तळून घ्यायची. आता ही छोटीशी टीप आहे की या चकल्या पोह्यात का टाकल्या, कारण चकल्यांना जे जास्तीचं तेल लागलेलं असतं ते पोह्यांना चिटकेल. आणि नंतर याच पोह्याचा वापर करून काय करायचं, राम बंधू चिवडा मसाला वापरून चिवडा. बरोबर, फेस्टिव्ह सीझन आहे, दिवाळीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे बाजारात बरेच वेगवेगळे ब्रँड्स असतात. तुम्ही सगळे बघतही असाल, काही वापरतही असाल, पण राम बंधूच का? तर याचं सोपं उत्तर आहे, तर गुणवत्ता. आणि गुणवत्ता असल्यामुळे बेस्ट निवडा, राम बंधू निवडा, जसा मी निवडलेला आहे हा ब्रँड. तर अशा प्रकारे राम बंधूची चकली भाजणी वापरून तुम्ही चकल्या तयार कराच. पण एक जाता आता सूचना देतो तुम्हाला, कारण शेवटी ही पाकशाळा आहे आणि पाकशाळेमध्ये मी टीचर आहे, मास्तर आहे तुमचा. काय काय जे जे शिकवू शकतो ते शिकवीन. हीच भाजणीचा वापर करून त्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही बारीक चिरलेला कांदा घाला, कोथिंबीर घाला, लसूण आवडत असेल लसूण घाला, थोडं दही घाला आणि त्याचे थालीपीठं बनवा. बघा माझी आठवण येते का. याशिवाय राम बंधूचे जेवढे प्रॉडक्ट्स आहेत, मग त्यामध्ये सॉसेस आहेत, त्याच्यानंतर पापड आहे, लोणची आहे, वेगवेगळे मसाले आहेत, हे सगळे मसाले जर तुम्हाला भरघोस कन्सेशनमध्ये जर हवे असतील तर राम बंधूच्या या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. आणि याशिवाय तुम्हाला काय काय प्रॉडक्ट्स आहेत आमचे ते सुद्धा दिसतील. पाहत राहा मास्टर रेसिपीज आणि अर्थात राम बंधूंची पाकशाळा.